करण्यासाठी तुम्ही काय करता? बरं, मी स्किन केअर रुटीन बद्दल विचारत नाहीये, मी डाएट बद्दल विचारते. हो, खरं तर आपल्या स्किन केअर रुटीन मध्ये आपला डाएट हा खूप इम्पॉर्टंट महत्वाचा पार्ट प्ले करत असतो. कारण जेव्हा तुम्ही आतून हेल्दी राहणार ना, तेव्हा तुम्ही बाहेरून सुंदर दिसू शकता. आता ॲक्ने ही त्वचेची मुख्य समस्या. वयात येणाऱ्या मुलींना ही ॲक्नेची समस्या असणं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर मुरुमं पुष्कुळ्या येणं ही खूप कॉमन अशी समस्या आहे. पण जेव्हा ही ॲक्नेची समस्या गंभीर होते तेव्हा मुरुमं पुष्कुळ्यांमुळे चेहरा खराब दिसतो, बिघडतो, चेहऱ्यावर डाग आणि खड्डे पडायला लागतात, तेव्हा ही समस्या सोडवताना प्रामुख्याने आहाराचाच म्हणजेच डाएटचा विचार केला जातो. सो आज मी तुम्हाला पिंपल, काळे डाग या सगळ्यापासून दूर राहण्यासाठी बेस्ट डाएट प्लॅन सांगणार आहे. सो सर्वात आधी तुम्ही हे समजून घ्या की चुकीच्या डाएटमुळेही चेहऱ्यावर पुष्कुळ्या येतात, तसंच जिममुळेही चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. कारण जिममध्ये व्यायाम सुरू केला ना की प्रोटीन्सचं सेवन म्हणजे प्रोटीन्स इनटेक हा वाढून जातो. या अति प्रोटीन्सचा नकारात्मक परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. थायरॉइड समस्येतही पिंपल्स असतात. या प्रकाराचं हॉर्मोनल इम्बॅलन्स हे आहारावर खूप अवलंबून असतं. सो आता आपण जाणून घेऊयात की आहारातून त्वचेचं योग्य पोषण कसं करता येईल. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड खायला हवं. लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड म्हणजे काय? तर ज्यामुळे साखर एकदम वाढत नाही. कॉर्नफ्लेक्स, चहा, ज्यूस या थेट साखर असते. मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने साखर पटकन वाढते. यामुळे आहारात लो ग्लायसेमिक इंडेक्स पदार्थ असणं गरजेचं आहे. त्यासाठी फळं, उसळ, ओटमील यांचा आहारात समावेश करा. हे पदार्थ पचायला शरीराला वेळ लागतो, त्यामुळे शरीरातील साखरही हळूहळू वाढते, एकदम वाढत नाही. आणि त्यामुळे तुम्हाला पिंपल्स, मुरुमं यांचा त्रासही होत नाही. रंगीत फळं, रंगीत भाज्या या आहारात असायलाच हव्यात. फळं आणि भाज्या यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे अँटीऑक्सिडंट्स त्वचेसाठी खूप महत्वाचे असतात. अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण ज्यांच्यात कमी असतं त्यांची त्वचा रखरखीत आणि एकदम अशी ड्राय दिसून येते. अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा मऊ राहते. भाज्या आणि फळांमध्ये क जीवनसत्व असतं. आता क जीवनसत्वामुळे काय होतं तर त्वचेचं आरोग्य सांभाळणाऱ्या कोलेजिनचं निर्मिती ही होत असते. त्यामुळे त्वचेचं आरोग्य जपायचं असेल तर फळं आणि भाज्या रोजच्या रोज खायलाच हवेत. बदाम, अक्रोड, चिया सीड्स यांचं सेवन तुम्ही कराल. कारण यातून त्वचेला सेलेनियम, ओमेगा 3, ओमेगा 6 यासारखे अत्यावश्यक फॅटी ऍसिड्स मिळत राहतात. फॅटी ऍसिड्समुळे कोलेजनची निर्मिती होते, त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्याही पडत नाहीत. दही, ताक असे दुधाचे पदार्थ नक्कीच खा, नक्कीच घ्या. रोज दुपारच्या जेवणात एक तरी वाटी दही नक्कीच खा, त्यामुळे तुमच्या स्किनला खूप जास्त फायदा होतो. कच्च्या भाज्या सलाडच्या स्वरूपात खा, यातून तंतुमय घटक शरीरात जातात. यामुळे काय होतं तर पोट साफ राहतं, शरीरातील विषारी घटक याद्वारे बाहेर पडतात. तंतुमय पदार्थ त्वचेचं आरोग्य सांभाळण्यात महत्वाची भूमिका पार पडत असतात, त्यामुळे ते तुमच्या डाएटमध्ये नक्कीच असू द्या. पाणी हा आहारातला मुख्य घटक. पुरेसं पाणी प्यायल्याने त्वचेचं आरोग्य सांभाळलं जातं. त्वचा ओलसर राहते, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी मदत होते. पाणी जर कमी प्यायला गेलं ना तर चेहरा ओढल्यासारखा दिसून येतो आणि त्वचा निस्तेज होऊन जाते. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने पाणी नक्की प्या. फक्त तहान लागते तेव्हाच पाणी प्यायला जाऊ नका. याशिवाय तुम्ही फ्रूट ज्यूस किंवा नारळ पाणी रोजच्या रोज घ्यायलाच हवंय. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकमत सखी.